नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे वजीराबाद पोलीस स्थानकात. या पोलीस स्थानकात काल गुरुद्वारा हल्ला मोहल्ला या मिरवणुकात दरम्यान काही समाजकंटकदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता. याच पोलिसांच्या आली 8 वाहनेला तोडफोड केली आणि 8 पोलीस कर्मचारी त्याच्यात जखमी आहेत आणि दोन कर्मचारी ज्यांची अवस्था अजूनही गंभीर आहेत. आणि पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाडे यांची आज माझा महाराष्ट्रानं घेतलेली मुलाखत, सर्व जनतेंनी त्यांना आवाहन केलेले आहेत की कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये. आणि आता जे आहे नांदेड शहरात शांतता आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर शीख समुदायातर्फे शीख बांधवांच्या वतीने हल्ला बोल हा एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो. सध्या सुरू असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव आणि महाराष्ट्र शासनाच्या कोविडविषयक गाईडलाईन्स, तसेच जिल्हा प्रशासनाने नांदेडमध्ये 24 तारखेपासून एक लॉकडाऊन सुरू केलेला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर हल्ला बोलची परवानगी नाकारण्यात आलेली होती. या अनुषंगाने गुरुद्वारा मंडळाचे सदस्य धार्मिक गुरु बाबाजी यांची एक बैठक आपण घेतली होती. त्यांनीसुद्धा भाविकांना आवाहन केलं होतं, करोनाची परिस्थिती पाहता ह्यावर्षी हल्ला बोल पारंपरिक मार्गाने न करता प्रतिकात्मक गुरुद्वाराच्या आतल्यात करायचं असं त्यांचं ठरलेलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून बंदोबस्ताचं नियोजन आणि आखणी करण्यात आलेली होती. परंतु काही यंगस्टर्स, तरुण मुलं जे आहेत ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते धर्मगुरूंनी दिलेल्या सूचनेचा सुद्धा अनादर करून गुरुद्वारातनं एक नंबर गेटमधून ते बाहेर आले आणि पारंपरिक मार्गाने त्यांनी हल्ला बोल काढला. यात आमचे 4 कर्मचारी जखमी झालेले आहेत. 7 ते 8 वाहनांचं नुकसान झालेलं आहे. यातल्या आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत, गुन्हे दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. सर, यात दगडफेक वगैरे काही झालेली आहे? बहुत दगडफेक वगैरे आहे. आणि काही खासगी वाहनांचं नुकसान माहिती मिळायची आहे. काही शासकीय काही खासगी रस्त्याचे जे वाहन आहेत त्यांचं नुकसान झाल्याचं कळत आहे. आतापर्यंत किती लोकांना ताब्यात घेतलंय? अजून नाही. सर, एकूण अशी माहिती मिळते की पोलीस प्रशासनाचे जे काही शासकीय हत्यार आहेत ते सुद्धा त्यांनी हिसकावून घेतले अशी माहिती? नाही, तसं काही नाही. सर, काही पोलीस कर्मचारी असे जखमी आहे? सर, 4 कर्मचारी जखमी. पण सर, मागे 3 दिवसापासून कोम्बिंग ऑपरेशन चालू होतं. आपल्याला ह्या घटनेची म्हणजे अशी काही घटना होईल अशी? हा, शीख समुदायाच्या वतीने 300 वर्षापासूनची ही परंपरा आहे हल्ला बोलची. त्यामुळे त्याला तरुण जनरेशनचा, तरुण मुलांचा विरोध आहे हे आमच्या लक्षात आलेलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातनं पोलीस विभागाकडनं रेकॉर्डवरचे गुन्हेगार वगैरे ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती. आणि 18 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आणि नांदेडात आता सध्या शांतीचं वातावरण आहे. आपल्यासोबत पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाडे सर आहेत, त्यांच्याशी आपण विचारणार. नांदेडात आता शांतता आहेत, त्यांचे आव्हान आपण घेणार. सर्व नांदेडकरांना आव्हान करू इच्छितो की कोविडची परिस्थिती पाहता ज्या गाईडलाईन्स आहे प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊनचं, त्याचं आपण पालन करा. ते आपल्या भल्यासाठी आहे. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा. तसेच कालची जी दुर्दैवी घटना आहे हल्ला बोलच्या अनुषंगाने, तर त्या दृष्टिकोनातनं गुन्हे दाखल केलेले आहे. आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेवायची गरज नाही, दहशतीत राहण्याची आवश्यकता नाही. पुरेसा पोलीस फोर्स आहे आणि जे समाजकंटक आहे त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल. निश्चितच त्यावेळी जे काही गाईडलाईन्स असतील त्याचं कटाक्षाने पालन केलं जाईल. आणि या वतीने या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या आपल्या भल्यासाठीच आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता, पेशंटची संख्या पाहता त्याचं पालन करणं निश्चितच आपल्या कुटुंबियांचं, आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांचं हित त्याच्यामध्ये आहे. तर मी विनंती करू इच्छितो की आगामी काळ जो आहे तो सण समारंभ साजरा करण्याचा नसून वैयक्तिक आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचं आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाडे यांचं असं म्हणणं आहे की नांदेडात आता शांतता आहेत आणि जनतेने बी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये यासाठी शांतता ठेवावे आणि अफवा पसरू नये यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे. माझा महाराष्ट्र नांदेड. मॉडर्न टाईल्स अँड सॅनिटरी, आमच्या इथे सर्व प्रकारचे टाईल्स, ग्रेनाईट, कडप्पा तसेच प्लंबिंग व सॅनिटरीचे सर्व सामान योग्य व वाजवी दरात मिळेल. मॉडर्न टाईल्स अँड सॅनिटरी, मोहम्मद फंक्शन हॉल जवळ, नवीन हस्सापूर, वागी रोड, नांदेड. मॉडर्न टाइल्स एंड सैनिटरी संपर्क.